भोरटेक फाट्यानजीक मालवाहूची मॅटॅडोरला धडक. भरधाव मालवाहू वाहनाने मॅटॅडोरला धडक दिल्याने 3 जण जखमी झाले आहे. ही घटना मोताळा ते मलकापूर महामार्गावर भोरटेक फाट्यानजीक घडली असून अपघातानंतर मॅटॅडोर उलटला. या प्रकरणी मालवाहू वाहनाच्या चालकाविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील अनिल राठोड हे मॅटॅडोर क्रमांक MH 48J0061 मोताळ्याकडून मलकापूरकडे जात होते. त्यांच्यासोबत प्रभाकर राठोड आणि चालक दशरथ जाधव हे होते. सकाळी 5 वाजेच्या सुमारास भोरटेक फाट्यानजीक MH 28BB3319 या क्रमांकाच्या मालवाहू वाहनाच्या चालकाने त्यांच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालून मॅटॅडोरला मागील चाकाला धडक दिली. यामध्ये 3 जण जखमी झाले आहेत. धडक दिल्यानंतर मालवाहू चालक घटनास्थळाहून पसार झाला. या प्रकरणी मोहेगाव येथील अनिल राठोड यांनी बोराखेडी पोलिसात तक्रार दिली असून बोराखेडी पोलीस प्रशासनाचे तपास कार्य सुरू आहे.